तर कसं काय मंडळी, मी तुमचा वनके वायसी. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. सॉरी थोडं आपचं हे झालं. ओके, तर आज मी आलेलो आहे घरचं काम करण्यासाठी. बेसिकली माझ्या घराची अर्थिंग करायची आहे मला, पण मला सामान माहिती नव्हतं की कोळसा कुठे भेटतो, जो अर्थिंगसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कोळसा आणि मीठ, जाडा मीठ, ओके, तो सहजासहजी कुठे भेटत नाही. पण हो, आपल्याच कापड बावडीला एक दुकान आहे, तिथे भेटतं आहे सर्व सामान. म्हणजे दुसरीकडे कुठेच नाही भेटणार तुम्हाला, पण इथे तुम्हाला भेटून जाईल लगेच. आणि खूप मोठा गोडाऊन आहे, तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे, जेवढं मीठ पाहिजे, ते सर्व भेटेल इथे. तर तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता, कारण अर्थिंग ही अशी गोष्ट आहे की हर एक घरामध्ये ती करणं गरजेचं आहे. काही लोक करत नाही, ती चुकीची गोष्ट आहे, पण जे करतात त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे की त्यांना खूप जागी शोधावं नाही लागणार. तर मी तुम्हाला ॲड्रेस टाकून देईल की कुठे भेटतं, पण तुम्ही इथे येऊन करू शकता, अर्थिंगचं सामान घेऊ शकता, म्हणजे मीठ आणि कोळसा घेऊ शकता इथे. तर मिठाची प्राईस आहे इथे 40 रुपये, ओके, 1 kg, हो सॉरी 20 रुपीज 1 kg, आणि 1 kg कोळसा भेटतो जो अर्थिंगसाठी यूज होतो, तो भेटतो 30 रुपयाला. तर तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता. तर या तर जे काही बाकीचं अर्थिंगचं सामान राहिलं असेल, जो तुम्हाला भावना हार्डवेअर्समधून भेटून जाईल, जो की मानपड्याचा जो मेन एंट्री आहे मानपड्याची, तिथूनच भेटून जाईल तुम्हाला. तर तिथून तुम्ही घेऊ शकता. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, कारण ही छोटी व्हिडिओ आहे, कारण माझ्याकडचं काम चालू आहे, त्यामुळे मी हर एक व्हिडिओ आता अपलोड नाही करू शकत, म्हणजे मोठा व्हिडिओ. तर मी या छोट्या गोष्टीमध्ये जेवढं की मला समजतं तेवढं मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला ही उपयोगाची असली तर तुम्ही शेअर करा मित्रांसोबत, कारण अर्थिंग करणं आणि तुम्हाला माहिती असेल अर्थिंग किती गरजेचं आहे. चला मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय.